जय शिवराय, शिवाजी राजांसाठी हजार वेळा मरायला तयार आहे हे वाक्य आहे वीर शिवा काशीद यांचे। शिवा काशीद यांचा न ऐकलेला इतिहास जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा। पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर गावात नाभिक कुटुंबात जन्माला आलेले शिवा काशीद पन्हाळ्याच्या वेढ्यात शिवाजी महाराजांचे हेर म्हणून काम करत होते। पन्हाळ्याची खडानखडा त्यांना माहिती होती। सिद्धी जोहरच्या वेढ्यात खुद्द शिवाजी महाराज अडकले। 5-6 महिन्यांपासून शिवा काशीद राजांसोबत होते। राजांचं बोलणं, चालणं, बसणं, उठणं शिवा काशीद न्याहाळत होते। राजांसारखेच दिसणारे बहादूर मावळा म्हणजे शिवा काशीद। शिवाजी महाराज प्रतापगडावरून अफजलखानाचा वध करून थेट पन्हाळ्यावर आले होते। पुण्यात शाहिस्तेखान मोठी फौज घेऊन स्वराज्यावर आक्रमण करू पाहत होता। संकट स्वराज्याच्या जीवावर उठली होती। सिद्धी जोहरची 60,000 सेना मुंगीला सुद्धा आत घुसू देत नव्हती। आदिलशाही सैन्याला सिद्धी जोहरचं फरमान होतं, कुणीही मराठा कुणीही मावळा हाती लागलाच तर जिवंत सोडू नका, रात्रंदिवस पहारा जागृत राहावा म्हणून सिद्धी जोहरनं दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे अधिकारी व शिपाई ठेवण्याची व्यवस्था चोख केली होती। शिवाजी महाराज वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शक्ती अजमावत होते। शत्रूवर तुटून पडणं आता सोपं नव्हतं, सहज निसटणं शक्य नव्हतं, एका जागी थांबणं अवघड, पण बाहेर तर पडायचं आहे हाच विचार। पावसाळा सुरू झाला तसा वेढा अजून आवळला जात होता। पायदळ आणि घोडदळ दुहेरी वेढा होता। पन्हाळ्याची नाकेबंदी करायची, बाहेरून येणारी मदत रोखायची, एक ना एक दिवस शिवाजीराजे शरण येणार हाच विश्वास सिद्धी जोहरला होता। पण बेलाग आणि बुलंद पन्हाळा वेड्यात श्वास रोखत होता। आता शक्तीपेक्षा युक्तीच महत्त्वाची ठरणार। शिवाजीराजे योजना तयार करण्याच्या विचारात होते, कारण शत्रू आदिलशहाचा अतिशय धूर्त सरदार सिद्धी जोहर होता। पाऊस धोधो कोसळत होता, पण वेढा मात्र सैल होत नव्हता। वेढ्यातून बाहेर तर पडायचं आहे हा विचार राजे करत होते। महाराजांच्या पायथ्याला गुप्तहेर खात्यातील मावळा वीर शिवा काशीद बसले होते। राजांसारखेच हुबेहूब दिसणारे आणि अचानक शिवाजी महाराजांकडे बघून शिवा काशीद म्हणाले, राज तुम्ही सिद्धी जोहरला तहासाठी निरोप पाठवा, मी तुमच्यासारखाच दिसतोय, तुमचा पोशाख मला द्या, म्या सिद्धीच्या भेटीला जातो, आपण गडा बाहेर पडा। तसं महाराज चमकले आणि शिवा काशीदांना म्हणाले, कष्टकऱ्यांच्या स्वराज्यासाठी माझ्या मावळ्या वीरांनी माझ्या डोळ्यांदेखत अग्निकुंडात उडी घेतली, तसा शिवा मरणाला कवटाळायला तयार झालास आणि तुला काही दगाफटका झाला तर। शिवा काशीदांनी राजांच्या पायावर डोकं ठेवलं, मुजरा केला आणि म्हणाले, राज मला काही दगाफटका होणार नाही आणि झालाच तर माझ्यासारखे अनेक शिवाजी काशीद तयार होतील, पण स्वराज्याला तुमची गरज आहे, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। हे ऐकून शिवाजीराजे देखील गहिवरले। राजांनी अंगरखा काढला, शिवा काशीदांना दिला, जिरटोप काढला, शिवा काशीदांच्या हातात दिला, कवड्याची माळ काढली, शिवा काशीदांच्या हातात दिली। हुबेहूब शिवा काशीद राजांसारखे दिसत होते। गडावरचे मावळे आणि अधिकारी सुद्धा शिवा काशीदांना ओळखू शकले नाहीत। आता राजांना पुरती खात्री झाली होती। राजांनी गंगाधर पंतांना सांगितलं, सिद्धी जोहरला निरोप पाठवा, आम्ही शरणागती मागतोय, गडाखाली वाटाघाटीसाठी येतोय, एक दिवसाची मुदत मागितली। सिद्धी जोहर किल्ला आपल्या हातात आला म्हणून आनंदून गेला आणि किल्ल्यावरचा मारा त्यानं बंद केला। महाराजांची योजना सुरू झाली। शिवा काशीद राजांचा वेश परिधान करून सिद्धी जोहरच्या भेटीला जाण्यासाठी तयार होत होते। तेव्हा शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी तरारलं। तसं शिवा काशीदांनी विचारलं, राज तुमच्या डोळ्यात आसव, आणि महाराज गहिवरून म्हणाले, शिवा तू हा पोशाख परिधान केलास त्याचं बक्षीस तुला काय मिळणार आहे ठावाय। शिवा काशीद राजांना म्हणाले, राज मला ठाव हाय, शत्रू मला मारणार हाय, पण म्या मरताना शिवा काशीद म्हणून मरणार नाही, शिवाजी महाराज म्हणून मरायची संधी मिळते, 7 जन्माची पुण्याई म्हणून एका दिवसासाठी राजा होतूया, यापेक्षा मोठं भाग्य तरी काय राज, मग म्या संधी कशी सोडणार।
शिवा काशीदांच्या बोलण्यात सामर्थ्य, आत्मविश्वास आणि त्याग होता. दोन पालख्या तयार होत्या. एका पालखीत शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीत शिवाजी महाराजांच्या वेशातले शिवा काशीत. राजांची पालखी शिवा काशीदांनी दाखवलेल्या गुप्त वाटेने विशाळगडाकडे गेली आणि शिवा काशीदांची पालखी राजदंडी दरवाजानं मलकापूरच्या वाटेनं पुढे निघाली. 12 जुलैची ती आषाढ पौर्णिमेची रात्र. आदिलशाही फौजा पहारे देत होत्या. अचानक सिद्धी मसूदने राजमार्गाने निघालेली आणि सैन्य तुकडी बरोबर घेतलेली पालखी पकडली. शिवा काशीत पकडले गेले. सिद्धी मसूदने उल्हासाने त्यांना सिद्धी जोहर समोर पेश केले. सिद्धी जोहरचा आनंद गगनात मावेना. तो अर्ध्या रात्री स्वतः पालखीकडे चालत आला. राजांच्या स्वागतासाठी पुढे झाला. तोपर्यंत राजे तहाच्या वाटाघाटीसाठी गडाखाली आले ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या आदिलशाही फौजा आनंदाने नाचत होत्या. सिद्धी जोहरच्या तंबूत अफजल खानाचा मुलगा फाजल खान संशयी नजरेने बघत होता. त्याच्या लक्षात आलं, हा शिवाजी राजा नाही, दुसराच कोणीतरी मावळा आहे. आणि त्यानं विचारलं, आप सचमुच शिवाजी महाराज है? शिवाजी काशीत हसतच म्हणाले, हा मै ही शिवाजी महाराज हो. अफजल खान वधाच्या वेळी शिवाजीराजांच्या कपाळावर जखम झाली हे फाजल खानाला पुरतं माहीत होतं. फाजल खानानं शिवा काशीदांच्या डोक्यावरचा जिरोटो मागं सारला आणि कोणतीच खून नाही याची त्याला खात्री झाली. तसा फाजल खान कडाडला, ये शिवाजी नाही है. त्याच क्षणी पालखीच्या भोयांचा आणि मावळ्यांचा शिरच्छेद केला गेला. सिद्धी जोहरने शिवा काशीदांना विचारलं, क्यो तुम्हें डर नाही लागता? शिवा काशीद म्हणाले, शिवाजी महाराजांसाठी एक नाही तर 1000 वेळा मरायला तयार आहे. जन्माला शिवा काशीद म्हणून आलोय, पण मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. त्याच क्षणी शत्रूचा भाला शिवा काशीदांच्या छाताडावर बसला. रक्ताची चिळकांडी उडाली. भाल्यावर भाले पडत राहिले. रक्ताचं थारोळ झालं. शिवा काशीद पाठीवर धाडकन कोसळले. जमिनीवर सरकत सरकत तसेच पुढे आले आणि कडाडले, अरे सोंग घेतलेल्या शिवाजीची पाठ बघता येत नसेल तर खऱ्या शिवाजी महाराजांचा विचार कायमचाच सोडून द्या. शिवा काशीद नावाच्या वीर बहादूर मावळ्याचा श्वास त्याच क्षणी थांबला. स्वराज्यासाठी हसत हसत मरणाच्या वाटेवर जाणारे शिवा काशीद इतिहासात अमर झाले. ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या पन्हाळ्याच्या पायथ्याला नेबापूरमध्ये शिवा काशीदांची समाधी आजही आहे. त्यांच्या धाडसाला आणि बलिदानाला मानाचा मुजरा. जय शिवराय.